Today we learn proof of Pythagoras theorem. So in Pythagoras theorem, in a right angle triangle, square of hypotenuse is equal to sum of square of its remaining sides. In right angle triangle, square of the hypotenuse is equal to sum of the squares of remaining sides. Hypotenuse square ha, remaining sides the square itka asto. म्हणजे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर दॅट इज आवर टू प्रूव ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ओके व्हॉट इज गिवन यू हॅव गिवन ओनली इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल बी 90 डिग्री यू हॅव गिवन ओनली राईट अँगल ट्रायंगल ओके सो नाउ इट इज अ राईट अँगल ट्रायंगल यू हॅव टू प्रूव ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर बट देअर इज अ कन्स्ट्रक्शन ड्रॉ बी डी perpendicular AC such that A dash D dash C that is the important construction okay because ya samor samor apna the right angle dislo ki do theorem etu de which two theorems are there number 1 similarity of right angle triangle number 2 theorem of geometric mean is that clear So now, proof. Similarity of right angle triangle means what? That two triangles and original triangle. That means that three triangles are similar to each other. म्हणजे हे दोन त्रिकोण आणि मूळचा त्रिकोण हे तिघे एकमेकाला सिमिलर असतात म्हणून मी हा छोटा घेतो आणि हा मोठा घेतो वन वन करस्पॉन्डन्स लक्षात ठेवा मात्र ए डी बी आणि ए बी सी Triangle ADB similar triangle ABC similarity of right angle triangle that is the important one one correspondence is very important na huh? okay take up corresponding sides of similar triangle okay idhe bhi do the cross multiplication of that two AB square AD into AC from step 2 okay ata ha chota ani ha mota gaya BDC similar ABC similarity of right angle triangle but corresponding sides of similar triangle if ABC with BC do the cross multiplication of that two BC into BC BC square and DC into AC from step 5 sarasara baka chota trikon and mota trikon similar getle sides proportion cross multiplication ha ani mota getna sides proportion cross multiplication sa akade dhare आता मला पाहिजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर नवीन ए बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर मग याची डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज सम ऑफ लेफ्ट साइड अँड सम ऑफ राईट साइड ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी सो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू टेक ए सी कॉमन टेक ए सी कॉमन ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ब्रॅकेट ए सी गेला बाहेर ए डी प्लस डी सी राहील हा ठवाकडा आहे फ्रॉम स्टेप 7 वरून घेतला आता ए सी ए डी प्लस डी सी फिगरमध्ये बघा बरं ए डी प्लस डी सी म्हणजे कोण आहे ए सी ए डी प्लस डी सी म्हणजे ए सी ओके म्हणजे पुढं वाय बिकॉज ए डॅश डी डॅश सी म्हणजे फ्रॉम फिगर म्हणा किंवा ए डॅश डी डॅश सी म्हणा एट वर लिहिले फ्रॉम स्टेप 8 अँड फिगर म्हणा आणि म्हणून दा वाकडा ए सी इंटू ए सी ए सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर हे फक्त बाजूबाजू लिहिली मी फ्रॉम स्टेप 9 वर लिहिले संपलं परत पहा छोटा ट्रायंगल मोठा ट्रायंगल सिमिलर घेतले साइड प्रोपोर्शन क्रॉस मल्टिप्लिकेशन हा छोटा हा मोठा सिमिलर घेतले साइड प्रोपोर्शन क्रॉस मल्टिप्लिकेशन डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज ए सी कॉमन घेतला ही पाय रिकवर लिहिलेली आहे ए सी कॉमन घेतला ए सी कसा ठेवला ए डी प्लस डी सी आकृतीत पाहिलं परत ए सी होते आणि ए सी ए सी ए सी स्क्वेअर व्ही आय एम पी थेरम
क्वेश्चन नंबर 3 मध्ये आता तुम्हाला थेरमचा प्रूफ येणार आहे, त्यासाठी हा थेरम महत्त्वाचा आहे, प्रत्येकाने लर्न करून ठेवायचं आहे. फक्त थेरम, नॉट कॉन्वर्स. कॉन्वर्स काही विचारला जाऊ शक्यतो विचारला जात नाही, पण थेरम मात्र विचारला जातो, म्हणून हा प्रत्येकाला लिहिला आला पाहिजे. आता कॉन्वर्स थेरमच्या उलट असतं कॉन्वर्स. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला होता आणि मग त्याच्यावरून आपण म्हटलं ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. कॉन्वर्स काय म्हणतो, जर काय ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असेल तर देन अँड देन दॅट इज द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. मीन्स यू हॅव टू शो द गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. तो तुम्हाला राईट अँगल दाखवायचं म्हणजे तो आधी राईट अँगल घेता येईल का नाही. फॉर एनी ट्रायंगल इन अ ट्रायंगल, कोणताही ट्रायंगल घेता, इफ स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड इन अ ट्रायंगल, इफ स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड असा असेल देन अँड देन इट इज राईट अँगल ट्रायंगल. मग गिव्हन मध्ये काय हे हा राईट अँगल ट्रायंगल नाही घ्यायचा. ट्रायंगल इन ट्रायंगल एबीसी ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आणि टू प्रूव काय, मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्री दाखवायचा म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल झाला. इथे पण एक कन्स्ट्रक्शन आहे बघा, टू प्रूव झालं कन्स्ट्रक्शन. ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर असा काढा की कसे द्या की पी क्यू बरोबर ए बी दोघं कॉन्ग्रेंट घ्या. क्यू आर इज इक्वल टू बी सी किंवा क्यू आर कॉन्ग्रेंट बी सी अँड मेजर अँगल क्यू 90 घ्या. असे कन्स्ट्रक्शन मध्ये ट्रायंगल इन ट्रायंगल पी क्यू ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट पी क्यू कॉन्ग्रेंट ए बी क्यू आर कॉन्ग्रेंट बी सी अँड मेजर अँगल क्यू 90 डिग्री. प्रूफ आता मला सांगा, मी हा कन्स्ट्रक्शन मध्ये राईट अँगल ट्रायंगल घेतला म्हणजे पायथागोरस वापरू शकतो. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, पायथागोरस थेरम बरोबर. पी क्यू म्हणजे कोण आहे, ए बी. क्यू आर म्हणजे कोण आहे, बी सी. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. या किमती कुठून घेतल्या, कन्स्ट्रक्शन मधून घेतल्या. कुठं टाकल्या, एक मध्ये टाकल्या, फ्रॉम वन अँड कन्स्ट्रक्शन बरोबर आहे. पण ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे कोण आहे, ए सी स्क्वेअर आहे. त्याच्यावर ए सी स्क्वेअर आहे म्हणजे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू हे ए सी स्क्वेअर कुठून घेतलं, गिव्हन वरून घेतलं. कुठं टाकलं, टू मध्ये, फ्रॉम टू अँड गिव्हन. टेकिंग स्क्वेअर घेतलं म्हणजे पी आर इज इक्वल टू ए सी फ्रॉम स्टेप 3. इथपर्यंत झालं चार, चार पर्यंत झालं पी आर इज इक्वल टू ए सी. आता मला सांगा, ही याला कॉन्ग्रेंट आहे, ही पण बाजू कॉन्ग्रेंट आहे, ही पण कॉन्ग्रेंट झाली आता इतक्यात. याच्या तीन बाजू, याच्या तीन बाजूशी कॉन्ग्रेंट आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रेंट ट्रायंगल झाले. येस 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 येस, ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रेंट ट्रायंगल पी क्यू आर, येस येस येस, टेस्ट ऑफ कॉन्ग्रेंस. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रेंट झाले येस 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 येस. मग इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट, करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रेंट, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रेंट, करस्पॉन्डिंग अँगल बी अँड क्यू आर कॉन्ग्रेंट, अँगल बी कॉन्ग्रेंट अँगल क्यू, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल्स बट मेजर ऑफ अँगल क्यू इज 90 डिग्री फ्रॉम कन्स्ट्रक्शन सर हेज बी इज ऑल्सो 90 डिग्री. सो सातवं, मेजर अँगल क्यू इज 90. व्हाय, क्यू इज 90 फ्रॉम कन्स्ट्रक्शन, पुट इन द सिक्स, सो फ्रॉम सिक्स अँड कन्स्ट्रक्शन. दीज आर द प्रूफ ऑफ पायथागोरस थेरम अँड इट्स कॉन्वर्स. नाउ वी टेक सम एक्झाम्पल डिपेंड ऑन कॉन्वर्स. कॉन्वर्सचे तुम्हाला दोन गणित समजून सांगतो. प्रश्न असा आहे, इज द गिव्हन साइड्स आर, सपोज यू हॅव गिव्हन 3 साइड्स, सो इज द गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट. तो राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही तो ओळखा, म्हणजे तुम्हाला कॉन्वर्स वापरावा लागेल. किंवा आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. मग दिलेलं पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ओळखा, पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ओळखा, किंवा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही ओळखा, असं कोणतंही गणित आलं तर आता मी सांगतो त्या पद्धतीने सोडवायचे. दोन गणित घेतो बघा, इन ट्रायंगल एल एम एन एल इज इक्वल टू एम इज इक्वल टू आणि एल इज इक्वल टू एल 5, 12, 13 इज ट्रायंगल एल एम एन इज राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट. किंवा
Suppose these are the sides of right angle triangle. Is the triangle is right angle triangle or not? Kyun? Is the given triplet is a Pythagorean triplet? Yes or not? Identify. Pa. N दिलाय 5, M दिलाय 12, आणि N दिलाय 13. तीन साइड से खाली तीन अच्छे स्क्वेयर का दिखे L स्क्वेयर, 5 स्क्वेयर, 5 into 5, 25, M स्क्वेयर, 12 स्क्वेयर, 12 into 12, 144, N स्क्वेयर, 30 स्क्वेयर, 13 into 13, 169. ये सोपा एक पट के लगे. N स्क्वेयर, 5 स्क्वेयर, 25, M स्क्वेयर, आणि यच ठीक आमचे पण स्क्वेअर केले. आता यातला मोठा कोण आहे? 169. लहान हे दोघ आहेत. हे दोघ कोण येतं? हे दोघ सम. हे दोघांचे सम करायचे. एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. एल स्क्वेअर किती आहे? 25. पुढे व्हॅल्यू 144. सम ऑफ दॅट टू 144 इज बिकम 169. दोघांची सम तिसरे इतके आली बघा 169. कोण येतो तिसरा? इन्स्टेड ऑफ 169 पुट एन स्क्वेअर. हेन्स बाय कॉनवर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल समीकरण का एलिमेंट, ट्रायंगल एलिमेंट इज राइट अँगल ट्रायंगल किंवा गिवन ट्रायंगल इज राइट अँगल ट्रायंगल. आता ह्याच्यामध्ये विच अँगल इज राईट अँगल हा प्रश्न आला. विच अँगल इज राईट अँगल तर पहा सोपं तुम्हाला आयडिया सांगतो. मोठी बाजू किती आहे? 13 इन 12 इन ही 5. 13 मध्ये काय नाव दिलेलं आहे? एम. म्हणजे हाई एम आहे ना बाजू. लेंथ ऑफ दॅट साईड इज एम. दॅट मीन्स नेम ऑफ दॅट व्हर्टेक्स इज एम. व्हर्टेक्स अपोजिट दॅट साईड द नेम इज एम. 13 इज एम 13 आहे ना. एम 12 ओके हाय एम. एन इज द 12 हाय एन आहे. सो इट इज अ कॅपिटल एन. एम एन सो एन. So M is 13, that means M 13 आहे ना. M ट्रायंगलचं नाव L M आहे. M दाखवून द्यावा. कोण दिसत L N म्हणजे हायपोटेनस कोण असेल? L N असेल. हायपोटेनस इज L N. इज दॅट क्लिअर? तिघांची स्क्वेअर करायची, माने दोघांची सम करायची, इज इक्वल टू आलं तर म्हणायचं कॉन्वर्स राईट अँगल. समजा इथं 168 आले तर तुम्ही काय म्हणणार? नॉट इक्वल टू इतकं नाही आलं ना एम स्क्वेअर इतकं. आणि मग बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस एम इज नॉट राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं. काय म्हणायचं? नॉट. आलं तर यस म्हणायचं, नसेल तर नॉट म्हणायचं. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही दाखवायचं. मग बघा बघा, याला ए म्हणा, याला बी म्हणा, आणि याला सी म्हणा. चला तिघांची स्क्वेअर करा. ए स्क्वेअर, 10 स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर, चालू. हा मोठा आहे सगळ्यात. हे दोघांची बेरीज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दोघांची सम इन 676 इज नॉट इक्वल टू 729. इज नॉट इक्वल टू 729. नॉट इक्वल टू सी स्क्वेअर बाय कॉनवर्स ऑफ पायथागोरस थेरम. गिवन ट्रायंगल इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. बट यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट ट्रायंगल दॅट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. यस ऑर नो? सो राईट डाउन द वन लाईन, वन मोर लाईन. सो द गिवन ट्रिपलेट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. फिनिश. जस्ट पुट द वन लाईन, जस्ट राईट द वन लाईन. अदरवाईज इन्स्टेड ऑफ दॅट लाईन बाय कॉनवर्स ऑफ पायथागोरस थेरम राईट ऑन दॅट लाईन गिवन ट्रिपलेट इज नॉट
Pythagorean theorem. Finish. It is a process to solve that examples. I think all of you understand method of solving the converse. The examples depend on converse. Okay. Now we take some more example.